सध्या खासदार उदयनराजे भोसले हे मतदारसंघातील लोकांशी संवाद साधतायत. याचाच भाग म्हणून आज त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आयोजित केलेल्या फन फेअर या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावत त्यांनी कॉलर उडवली आहे. एवढेच नाही तर महाविद्यालयातील किस्से देखील विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात फूड स्टॉल उभारले होते. या फूड स्टॉलमध्ये भेट देत असताना एका विद्यार्थ्याने त्याच्या फूड स्टॉलकडे आकर्षित करण्यासाठी सुंदर मुली घ्या पाणीपुरी या आशयाचा फलक लावला होता. या फलकाकडे पाहून खासदार उदयनराजेंनी त्या फलकाला पाहून हात जोडले. फनफेअरमध्ये आलेली मुलींनी खासदार उदयनराजे भोसले यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आपल्या सातारचे एव्हरग्रीन व्यक्तिमत्व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हार्दिक स्वागत. किसिया गटाम जे मुलं मुली आहेत ते कोणी भाषण ऐकायच्या मानसिकतेत नाही मला माहित आहे. पण एक येत असताना एखादी बॅनर दाखवला सुंदर मुली खावा पाणीपुरी. मग मुलांनी काय खायचं? जेवढे खायचे नाही एवढं आडाबड करा, जेवढं कराल ना तेवढे जास्त खाल. फक्त एकच आहे, तुम्ही खायच्या अगोदर इथं निघून जायची, मी तेच विचार करतो. या ठिकाणी संपूर्ण आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपलं हे जे फनफेअर आहे त्याचे स्टॉल आपण लावले त्यासाठी शुभेच्छा. कॉलेजचं जीवन असं असतं की त्यात अनेक शिक्षकांकडनं गावेश सर असतील, संपूर्ण या कॉलेजचे संपूर्ण प्राध्यापक असतील, अनेक गोष्टी शिकायला मिळतात. खूप खूप आपण शिकावं. त्याचबरोबर कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा आपला सगळ्यांचा सहभाग असावा. आणि त्याच्याचबरोबर संपूर्ण आपलं आरोग्य तुमचं सगळ्यांचं हे व्यवस्थित राहावं. कारण की आयुष्यातमध्ये प्रत्येक जण मग सायन्स आर्ट्स कॉमर्स हे ते वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये जे लोक मुलं मुली त्यांना वाटतं की आपण भविष्यकाळात आपल्याला ह्या ठिकाणी जायचं, पण शरीराने साथ दिली नाही तर तुम्ही करणार काय? त्यामुळं शक्ती आणि युक्ती हे सांगड घालणं गरजेचं आहे. आपण ते जरूर करावं, फार मोठ्या उंचीवर जावं, जेणेकरून संपूर्ण ह्या सातारचं नावलौकिक व्हावं आणि तुम्हाला पाहून मोठ्या पदावरती मोठे इंडस्ट्रियलिस्ट आणि हे ते स्पोर्ट्स या वेगळ्या फॅकल्टीजमधून खूप आनंद वाटेल. ही संपूर्ण ही जी संस्था आहे, तुमचं जे कॉलेज आहे हे लहान होतं, अजूनही लहान आहे. आणि सगळे म्हणतील वय झाले, तुम्ही ते सोडून द्यावं.
वाजत, आम्ही सगळे टाळ्या वाजत, टपा टप टपा टप. समोरचा जो असेल ना तो विचार करता की आपण कमी बोललं पाहिजे, म्हणून कमी बोलतो. असंच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.